¿Aló? ¿Aló? धन्यवाद सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं. या भव्यदिव्य स्पर्धेदरम्यान मी भूषण नाईक, माझे सहकारी समालोचक योगेश परब, कृष्णा देवजी यांच्या वतीनं तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विजय केरोडा पुरस्कृत केरोडा प्रीमियर लीग 2019 भव्यदिव्य असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. गेले 2 दिवस चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय लाईव्ह, आणि आजचा तिसरा आणि अंतिम दिवस या संपूर्ण स्पर्धेचा. मोजकेच काही सामने बाकी या स्पर्धेचे, आणि आपण रोमहर्षक असे सामने पाहतोय. आजचा तिसरा दिवस या तिसऱ्या दिवसातील दुसरा महत्वपूर्ण सामना दोन बलाढ्य आणि तुल्यबळ अशा संघादरम्यान, ओमकार स्पोर्ट वर्सेस चिंतामणी ब्रदर्स या दोन संघादरम्यान आपण पाहतोय. ओमकार स्पोर्ट संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, मर्यादित 4 षटकांचा सामना या मैदानावर आपण पाहतोय. प्रारंभीची बिनीची जोडी चिंतामणी ब्रदर्स संघातर्फे, स्ट्राइक एंडवर हरी, नॉ स्ट्राइक एंडवर अरविंद आपल्याला दिसतोय. प्रारंभीचं महत्वपूर्ण षटक घेऊन राकेश आमच्या स्क्रीन समोर, कॉमेंट्री कक्षाच्या समोर द गोलंदाजी मार्कवर. यावेळीचा चेंडू भिरकावून दिला जातोय, चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी. एकेरी धावीने सांघिक धावसंख्या परावर्तित होते, ती म्हणजे 7 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर राकेश नावाच्या गोलंदाजाचं मात्र षटकाराने स्वागत होतोय, परंतु त्यानंतरची गोलंदाजी फलंदाजाला थोडीशी निशब्द करणारी ठरते. परिणामी मात्र धावसंख्येच्या गतीला तो रोधक लावतोय, धावसंख्या स्थिरावते, ती म्हणजे 7 धावा धावफलकावर. बिनबाद नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा अपयशी ठरतोय. परिणामी चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय, धावफलक स्थिरावतोय 7 या आकड्यावर. पुढे येऊन सरसावतोय एक नेत्रदीपक असा फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्राच्या मध्ये. परिणामी मात्र एकेरी धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेकडे पावलं वळवली जात आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत, आणि 2 धावीने सांघिक धावसंख्या परावर्तित होते, ती 9 धावा धावफलकावर. विजेता संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल, पराभूत संघाला मात्र या स्पर्धेतना आपला प्रवास थांबावा लागेल, म्हणजे करो या मरो अशी परिस्थिती असलेल्या सामना मैदानावर आपण पाहतोय. चिंतामणी ब्रदर्स वर्सेस ओमकार स्पोर्ट या दोन संघादरम्यान लोपुल टॉच पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र फटका पसतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अलगत मात्र चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, आणि पहिला आदरा बसतोय. एक छोटे खणीची केळी फलंदाज अरविंद याची समाप्त होते, आणि पहिला आदरा बसतोय तो म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना चिंतामणी ब्रदर्स या संघाला. धन्यवाद. 9 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात असं समीकरण बनतंय. चिंतामणी ब्रदर्स संघाचं प्रथम फलंदाजी करत असताना जवळजवळ 8 संघ या स्पर्धेदरम्यान सहभाग घेत आहेत, वर्णी लावत आहेत, आणि रोमहर्षकचे सामने प्रत्येक संघाचे आपण पाहतोय. के स्पोर्ट हा संघ लक्ष्मण परप यांचा, ब्राह्मण देवता असंघ रुपेश रेडकर यांचा या स्पर्धेमध्ये सहभागी घेतोय, तसेच दर्पण वॉरियर संघ चंद्रशेखर तुळसकर यांचा, तसेच कोळंबकर 11 संघ सुमित कोळंबकर यांचा हा संघ या स्पर्धे दरम्यान सहभाग घेतोय. तसेच काही दिग्गज संघ चिंतामणी ब्रदर्स संघ कौठणकर यांचा संघ या स्पर्धे दरम्यान सहभाग घेतोय. सी टायगर्स हा संघ या केरोडा प्रीमियर लीग मध्ये सन्मर्या सरफराज यांचा हा संघ या स्पर्धे दरम्यान सुरेख अशा क्रिकेटचं प्रदर्शन दाखवतोय. तसेच ओमकार स्पोर्ट चालू असलेल्या सामन्याचा संघ, तो म्हणजे प्रदीप मेस्ता यांचा, तर तिथील लॉजिक हा संघ वल्लभ कुबल यांचा हा संघ या स्पर्धे दरम्यान सहभाग घेतोय. म्हणजे जवळजवळ 8 संघ या स्पर्धे दरम्यान वर्णी लावत आहेत, आणि त्यांचे रोमहर्षक असे सामने मैदानावर आपण पाहतोय.
दुसरं षटक प्रगतीपथावर वैयक्तिक कोट्यातील पहिलं महत्त्वपूर्ण अनिवार्य दुसरं षटक घेऊन गोलंदाज आमच्या स्क्रीन समोर आनंद सज्ज होतोय, तो म्हणजे ओमकार स्पोर्ट्स संघातर्फे। पहिल्या षटकामध्ये एक महत्त्वाचा गडी राकेश मात्र बाद करतोय, परंतु धावसंख्या स्थिरावते 9 या आकड्यावर। वर्णी लागते नवीन फलंदाजाची हरी, याचा साथ देण्यासाठी एडिसन आपल्याला मैदानावर दिसतोय। यावेळीचा एक नेत्रदीपक फटका चेंडू जातोय, तो म्हणजे लॉंग ऑन सीमारेषेजवळ। पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय, परतीची फेक जोपर्यंत करतोय गोलंदाजाच्या दिशेने, परिणामी मात्र 2 धावल्या पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावीने सांघिक धावसंख्या परावर्तित होते, ती दुहेरी आकड्यात। 12 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्या दुसरं षटक प्रगतीपथावर। गोलंदाज आनंद सुरेगशी गोलंदाजी करतोय सन्मान या मैदानावर। सूर्यगशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे ओमकार स्पोर्ट्स संघातर्फे। फुल टॉच पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र सरळ भिरकावून दिला जातोय, चेंडू जातोय तो म्हणजे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ। नेत्रदीपक असं क्षेत्ररक्षण होतंय ते म्हणजे संदेश याच्याकडनं, परिणामी मात्र संभाव्य चौकार रोखला जातोय, परिणामी धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 14 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात। गोपाळ भट्टा याच्या नेतृत्वाखाली उभारलेला ओमकार स्पोर्ट्स संघ या मैदानावर सूर्यगशा खेळाचं प्रदर्शन दाखवतोय, परंतु तेवढाच तोला मुलाचा एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याच्या हेतूने उभारलेला चिंतामणी ब्रदर्स संघ मैदानावर दिसतोय। अलगत फटका खेळतोय, चेंडू विसावतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परागेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, परिणामी मात्र दुसरा आदरा बसतोय, दुसरा गडी माघारी परततोय, धावसंख्या स्थिरावते 14 या आकड्यावर। दुसरा गडी बाद होतोय, धावसंख्या हरी 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। थँक्यू। वैयक्तिक 12 धावांचं योगदान देऊन मात्र माघारी परततोय हरी, नवीन फलंदाज वर्णी लागते नॉस्टॅगिनवर। यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज एडिसन याचा असफल ठरतोय, परिणामी चेंडू निर्धाव गणला जातोय। नॉस्टॅगिनवर वर्णी लागते आक्रमक शैलीचा फलंदाज रोहन भटा आपल्याला मैदानावर दिसतोय, परिणामी दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मर्यादित 4 षटकांचा सामना अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज आनंद सज्ज। यावेळी मात्र आखूड पद्धतीचा चेंडू काहीसा फसवा, चेंडू पहिली धाव पूर्ण केली जाते, संभाव्य दुसरी ही धाव मात्र रोखली जाते, परिणामी मात्र धाव फलक स्थिरावतोय, तो म्हणजे 15 या आकड्यावर, म्हणजे जवळजवळ 6 धावा खर्च करून या षटकामध्ये एक महत्वाचा गडी बाद करतोय आनंद नावाचा गोलंदाज। म्हणजे अचूक टप्प्यावरची भेदक अशी गोलंदाजी त्याची महत्वपूर्ण ठरते आणि 2 षटकांच्या सांगतेखेर धाव फलक मात्र 15 या आकड्यावर स्थिरावतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात। नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करत असताना चिंतामणी ब्रदर्स संघ या बलाढ्य अशा स्पर्धेदरम्यान केरवाडा प्रीमियर लीग 2019 भविदिव्य असे रुमर्षक असे सामने गेले 2 दिवस आपण पाहतोय, आजचा 3रा दिवस। बऱ्याच स्पर्धा दरम्यान आपण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय, परंतु यावेळीची ही स्पर्धा आपण पाहतोय ती म्हणजे गोवा लाईव्ह कास्टच्या माध्यमातून लाईव्ह सुरेख असं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय। कॅमेरामन शुभम शिंदे आणि वामन हल्ली या स्पर्धेदरम्यान आमच्या समालोचन कक्षाच्या मध्ये दरम्यान रोमहर्षक असे सामने आणि भव्यदिव्य असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं। तमाम आयोजकांची अथक मेहनत खऱ्या अर्थाने यशस्वी होते या स्पर्धेदरम्यान। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न 3रा षटकातील पहिल्या चेंडूवर यष्ट्या उद्ध्वस्त करतोय गोलंदाज संदेश, पहिल्या चेंडूवर हादरा देतोय, परिणामी 3रा गडी माघारी परततोय एडिसन याची छोटे खणीची खेळी समाप्त होते आणि धावपलक स्थिरावतोय 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात। थँक्यू। 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात असं समीकरण आपण पाहतोय। विजेता संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल, क्वालिफायर होईल, महत्वपूर्ण सामन्यामध्ये मात्र झेप घेईल, परिणामी पराभूत संघाला मात्र या स्पर्धेतनं आपलं अस्तित्व थांबवावं लागेल, अस्तित्व गमवावं लागेल आणि ती करो आणि मरो याची लढत आपण मैदानावर पाहतोय। आमच्या समालोचन कक्षासमोर ठेवलेले आहे भव्य दिव्य असे चषक, कोणता संघ विजेता ठरेल येणारी वेळ येणारा काळच मात्र मैदानावर सांगेल, परंतु
विजेता आणि उपविजेता साठी चषक त्यांनी पुरस्कृत केले ते म्हणजे विघ्नहर्ता एको फार्म। खूप खूप धन्यवाद त्यांचं या स्पर्धे दरम्यान ज्यांनी हे भव्यदिव्य असे चषक पुरस्कृत केले। दरम्यान मात्र दुसरा चेंडू निर्धाव गणला जातोय। संदेश केरकर आमच्या स्क्रीन समोर येतोय। एक अचूक टप्प्यावरची भेदक अशी गोलंदाजी म्हणजे स्पीड मास्टरी अशी गोलंदाजी त्याची महत्वपूर्ण ठरते। दोन चेंडू निर्धाव टाकतोय, एक महत्व गडी बाद करतोय म्हणजे वाढत्या धावसंख्येच्या गतीला तो रोधक लावतोय। 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आकुड पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न फलंदाजाचा। परिणामी मात्र चेंडू निर्धाव गणला जातोय। 3 चेंडू निर्धाव, 1 महत्वपूर्ण गडी बाद म्हणजे सुरेगशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं। पहिलं वहिलं निर्धाव षटक आशिष शिरोडकर याचं, आशिष शिरोडकर आणि सनी बटा याचं या स्पर्धे दरम्यान पहिलं वहिलं पहिले निर्धाव षटक म्हणजे काही रेकॉर्ड मात्र बरेच होत आहेत या स्पर्धे दरम्यान। तिसरं षटक निर्धाव टाकण्यात गोलंदाज संदेश यशस्वी ठरलेल येणारी वेळ येणारा काळ सांगेल। आकुड पद्धतीचा चेंडू बॅट बाहेरील कडकेत तो चेंडू जातोय तो म्हणजे फाईन लेग क्षेत्रामध्ये। एकेरी धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेकडे पावलं वळवतोय। परिणामी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात। गोलंदाज पुन्हा सज्ज। यावेळी मात्र नेत्रदीपक पटका चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये। क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर ताबा मिळवतोय परतीची फेक करतोय। 2 धावा लिलय पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते पुन्हा एकदा ती म्हणजे 19 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात। स्पर्धे दरम्यान भव्यदिव्य अशा पारितोषिकांच्या मोठ्या पारितोषिकांची ही स्पर्धा आपण पाहतोय। केरवडा प्रीमियर लीग विजय केरवडा पुरस्कृत 2019 आजचा तिसरा आणि अंतिम दिवस। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा अपयशी ठरतोय। परिणामी चेंडू निर्धाव गणला जातोय। एक सुरेख असा षटक समाप्त होतोय संदेश केरकर याचा। परिणामी मात्र तो धावसंख्येच्या गतीला रोधक लागतोय। 3 षटकांची सांगता होते, तिच्या सांगते अखेर 19 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात असं नाजूक समीकरण मैदानावर आपण पाहतोय। अंतिम 6 चेंडूंमध्ये जवळजवळ 10 ते 15 धावसंख्या धावफलकावर टाकण्यात यशस्वी ठरतोय तो म्हणजे फलंदाजी करणारा चिंतामणी ब्रदर्स संघ। तर नक्कीच एका यशस्वी आणि आव्हानात्मक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्याचा त्याचा इरादा यशस्वी ठरेल। दरम्यान या स्पर्धेसाठी काही वैयक्तिक पारितोषिक जी पुरस्कृत झाली ते म्हणजे फलंदाजा उत्कृष्ट फलंदाज जो ठरेल त्याला सन्माननीय आनंद अमरे यांच्याकडनं एक सुंदर अशी ट्रॉफी, तसेच उत्कृष्ट गोलंदाज याला सन्माननीय आशिष पेंडणेकर याच्याकडनं ही सुंदर चषक, तसंच अंतिम सामन्याचा सामनावीर अंतिम सामन्याचा हिरो जो ठरेल या संपूर्ण स्पर्धेचा तो याला रोहित पडवळ याच्याकडनं आकर्षक अशी ट्रॉफी ठेवली आहे। तसेच संपूर्ण स्पर्धेचा हिरो ज्याला संबोधलं जातं तो म्हणजे मालिकावीर, आणि जो मालिकावीर या संपूर्ण स्पर्धेचा ठरेल त्याला योगेश मोरिये याच्याकडनं एक सुंदर अशी ट्रॉफी पुरस्कृत आहे। अंतिम षटक प्रगतीपथावर आणि अंतिम चेंडू अंतिम षटकाच्या पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद करण्यात यशस्वी ठरतोय। एक मोठा आदरा बसतोय रोहन बट्टा याच्या रूपाने आणि धावसंख्या स्थिरावते 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात। नवीन फलंदाज वर्णी लागतील नॉन स्ट्राईक एंडवर राज, स्ट्राईक एंडवर सर्जा आणि गोलंदाजीसाठी अंतिम षटक घेऊन गोलंदाज संतोष। कैसा और पिच पद्धतीचा चेंडू आडव्या फळीने खेळला जातोय। चेंडू जातो विविध लंद कार्पेट जमिनी समांतर एकेरी धावेसाठी आणि एकेरी धावे सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 20 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात। स्पर्धे दरम्यान पंचगिरी ही अत्यंत महत्वाची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुभवी पंचांची जोडी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेच्या निमित्ताने मुख्य पंच किशोर भगत आणि स्क्वेअर लेग पंच आपल्याला दिसत आहेत उत्तम मोठे आरुण द्यावरनं।
या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी आमच्या समालोचन कक्षामध्ये स्कोरिंगची पार पाडतोय तो म्हणजे नितेश लोणे. आणि या स्पर्धेदरम्यान गोवा लाईव्ह कास्ट आपण पाहतोय. कॅमेरामन शुभम शिंदे, वामन हल्ली यांच्या वतीने तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत या केरळ प्रीमियर लीगच्या दरम्यान. काहीसा लो फुल टच पद्धतीचा चेंडू हलकेच टोलावतोय. चेंडूची दिशा आणि चेंडूची गती परखल्यानंतर फ्लिक ऑफ द रिस्ट पद्धतीचा मनगटी फटका. चेंडू जातोय एकेरी धावेसाठी आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या मात्र 2 धावेने परावर्तित होते, ती म्हणजे 22 धावा धावपलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम षटक प्रगतीपथावर या चेंडूपासून मात्र मोठे फटके मारणे नितांत गरजेचे. विचार केला चिंतामणी ब्रदर्स संघाच्या हिताच्या बाजूने तर काहीसा आखूड पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र फटका पसतोय जेलखाली क्षेत्ररक्षक अलगत. मात्र चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. परिणामी 5वा आदरा बसतोय. निम्मा संघ माघारी परततोय. चिंतामणी ब्रदर्स संघाचा 22 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात असं समीकरण पाहायला मिळतंय धावफलकावर. थँक्यू. केरळ प्रीमियर लीग 2019 धन्यवाद देऊ इच्छितो तमाम आयोजकांना ज्यांनी या स्पर्धेदरम्यान समालोचन करण्याची संधी दिली. अंतिम षटक प्रगतीपथावर दुसरा सामना आजच्या अंतिम दिवसातील महत्वपूर्ण असा सामना. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिला जातोय. बऱ्याच कालावधीने उंच असा फटका परंतु हाही चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये भिसावतोय. परिणामी आल्या पावली मात्र फलंदाज माघारी परततोय आणि 6व्या गड्याच्या रूपात मात्र सर्जाच्या रूपाने मात्र हादरा बसतोय. धावफलक 22 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात असं समीकरण आपण पाहतोय. ऑन हॅट्रिकची सुवर्ण संधी गोलंदाज संतोष याला येते. जवळजवळ तो 3 धावा खर्च करतोय परंतु महत्वपूर्ण मोहरे तो गारद करतोय. चिंतामणी ब्रदर्स संघाचे आजच्या दिवसामध्ये आजचा अंतिम दिवस या केरोडा प्रीमियर लीगचा शिरोडा क्रिकेटचा विचार केला तर जवळजवळ रोमहर्षक असे सामने, काही मानाच्या स्पर्धा आपण वेळोवेळी पाहतोय, वेळोवेळी अनुभवतोय आणि संधी मिळते या आयोजकांच्या वतीने की या स्पर्धेदरम्यान मात्र समालोचन करण्याची. आजचा दिवस आजच्या या केरोडा प्रीमियर लीगचा अंतिम दिवस. उद्याच्या दिवसामध्ये या शिरोडामध्ये एक भव्यदिव्य अशा स्पर्धेचं आयोजन, ते म्हणजे गिरोबा मित्र मंडळातर्फे शिरोडा प्रीमियर लीग. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला काही रोमहर्षक सामने आणि काही बलाढ्य अशा खेळाडूंचा क्रिकेट पाहण्याची संधी. परंतु आजच्या दिवसामध्ये आजच्या अंतिम दिवसामध्ये केरोडा प्रीमियर लीगचा या चाललेल्या रणसंग्रामाचा मात्र हिरो कोण ठरतोय, हकदार कोण ठरतोय, येणारी वेळ येणारा काळच मात्र मैदानावर सांगेल. परंतु करो आणि मरो अशा स्थितीमध्ये आलेला हा सामना तो म्हणजे ओमकार स्पोर्ट्स वर्सेस चिंतामणी ब्रदर्स या दोन बलाढ्य अशा संघादरम्यान पहिल्या इनिंगचा क्रिकेट मात्र पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या सांगते अखेर नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करत असलेला चिंतामणी ब्रदर्स संघ सुरेख अशा मात्र फलंदाजीच्या जोरावर मात्र कमीत कमी 22 धावांचा आकडा पार करतोय. म्हणजे मात्र एक कमी धावसंख्येचं लक्ष, परंतु कमी धावसंख्येचा सामना वेळोवेळी चुरस वाढवणारा सामना, हीच अशा अपेक्षा दुसऱ्या इनिंग मध्ये की हा सामना चुरशीचा तमाम क्रीडारसिकांना अनुभवता यावा आणि दुसऱ्या इनिंग मध्ये अशाच प्रकारची गोलंदाजी आणि फलंदाजी तमाम क्रीडारसिकांना या केरवडा प्रीमियर लीगच्या निमित्ताने पाहायला मिळावी. दुसऱ्या इनिंग मध्ये कोणता संघ यशस्वी ठरतोय, महत्वपूर्ण कामगिरी पार पडतोय आणि मात्र क्वालिफाय होऊन मात्र पुढील फेरीमध्ये महत्वपूर्ण अशा सामन्यामध्ये प्रवेश करतोय आणि कोणता संघ पराभूत ठरून मात्र या स्पर्धेतनं आपला प्रवास मात्र थांबवतोय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या इनिंगच्या सांगते अखेर 22 धावा, विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. दुसऱ्या इनिंग मध्ये काय होईल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा आमचे सहकारी माईक वर येत आहेत. तोपर्यंत मी भूषण नाईक तमाम क्रीडारसिकांची तमाम खेळाडूंची या महत्वपूर्ण हाय वोल्टेज सामन्याच्या पहिल्या इनिंग मधनं काही काळासाठी रजा घेतोय आणि थांबतोय. धन्यवाद.
धन्यवाद इसे क्वालिफाई का पहला मुकाबला होगा जो कि केके स्पोर्ट और दूसरा सी टाइगर्स के बीच में, दोनों कप्तान टॉस करके पहुंची है। सिर्फ 23 रनों का सवाल मैदान पर इस टीम के सामने और प्रारंभिक जोड़ी में शायद आज गोपाल बाटा ने अपने आप को पीछे रखा मैच में। पहली मरतबा ऐसा देखने को मिला कि गोपाल भट्ट आज प्रारंभिक जोड़ी में नहीं निकले, पीछे रह गए। कारण शायद होगा कि राकेश को पहले कहा भाई अटैक करो आप शुरुआत में, क्योंकि एक बड़ा शॉट लगेगा तो मैच बिल्कुल उसी जगह पर समाप्त हो जाएगा। सोच बिल्कुल सही है। अब गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे इस वक्त रोहन बटा, संजय जो कि ऑफ स्ट्राइक पर, स्ट्राइक पर जो कि इसी वक्त राकेश मैदान पर। ऑफ्टर के बाहर कट किया इनको शॉर्ट कवर पर, शायद खराब फील्डिंग और यहां पर मिलेंगे दो रन। इस वक्त शायद ये मैच में आप रुक एक अच्छा शॉट मैदान पर कवर पर और रनगति बढ़ती हुई जबकि चार पर मैच में। शायद सोच कुछ अच्छी रही इस मैदान पर कि बिल्कुल राकेश को पहले प्रारंभिक जोड़ी में भेजा जाए और राकेश बिल्कुल सही काम कर रहा है। हवा में शॉट बिल्कुल अच्छे जो कि दो रन के लिए और ये दो रन काम करेंगे मैच में। ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बेहतरीन शॉट कवर बाउंड्री पर जबकि डिक्लेयर स्विंग में दो रन के लिए। इस बार बेहतरीन शॉट और यह हवा में गेंद को मारा लॉन्ग ऑन सीमा रेखा पर, एक आसान सा मौका और आउट। शायद जो हो रहा था अभी तक तो ठीक ठाक था, इस शॉट की आवश्यकता थी नहीं मैदान पर। अब मेहरबा आना पड़ा गोपाल बटा को, शायद राकेश ने मैं कहूंगा गलती की, शॉट की आवश्यकता थी नहीं। और आज परा को भी पीछे रखा है, आज कुछ बिल्कुल कुछ बदला जरूर है। इस बार हवा में मारा शॉट को बिल्कुल बढ़िया शॉट, लेकिन फील्डर से थोड़ा सा दूर निकला, हल्का सा खराब फील्डिंग और यहां पर जो कि दो रन बनेंगे। एडिसन का खराब थ्रो, खराब फील्डिंग मैच पर और इसका नुकसान भुगतना पड़ा जो कि टोटल अपना 8 पर। संजय वापस मैदान पर मोर्चे पर स्ट्राइक पर रहेगा। पूरे दिन कल संजय ने कोई खास बड़ा योगदान नहीं दिया बल्ले से, आज वो काम करना पड़ेगा। सही क्रिकेट वहां पर हल्के हाथ से खेला, एक रन पॉइंट पर बटोरा और गोपाल क्या तुम्हें तक स्ट्राइक निकल पाती है। 9 पर पहुंचा मैच में टोटल एक ओवर समाप्त होने के बाद। केके स्पोर्ट कप्तान और उसका दूसरा कप्तान जो कि सी टाइगर्स, दोनों कप्तान टॉस के हमारे पास जल्दी पहुंचे, सी टाइगर्स और केके कप्तान। पहला ओवर समाप्त, 9 पर पहुंचा मैच में टोटल। 18 गेंदे 14 रन मैदान पर मैच को जिससे पीछे। लक्ष्य तो बिल्कुल आसान है लेकिन कुछ अगर विकेट निकल जाते हैं, एक ओवर अच्छा निकलता है तो भाई मैच कहीं ना कहीं वापसी में रहेगा। लेकिन यहां से कहूं तो भाई बिल्कुल पराग है पीछे, मतलब बल्लेबाजी है पीछे। कल आपने देखा पूरे दिन पर 4 बड़े आकर्षक छक्के मारे मिड विकेट पर पराग ने, और वो क्षमता है उनमें बड़े शॉट मारने की, और इक्का दुक्का निकालकर वो मैच को आगे ले जा सकते हैं क्योंकि अभी तक आए नहीं मैदान पर। इसका मतलब है कि गोपाल बटा को पता है कि अगर उनका विकेट निकल जाए तो पराग रहेंगे पीछे, इसलिए आज रणनीति में कुछ तब्दीली की और राकेश को ओपनिंग बल्लेबाजी करने के लिए संजय के साथ मैदान पर भेजा गया। ऑफ स्टंप के बाहर कट किया पॉइंट पर, हवा में रखा गया इनको,
डिक्लेयर जोन में निकल पाती गेंद, तब तक दो रन का इशारा। और आज कुछ हद तक नहीं तो भाई बहुत कुछ नहीं, कल के तीनों मैचों में गोपाल भाटा और शायद ताराक ने जो कि ओपनिंग बल्लेबाजी की, उसके बाद आज के इस दिन पर भाई दिन बदला, रणनीति कुछ बदली। शायद रात भर हल्की सी बरा के साथ फोन पर बात हुई होगी गोपाल की, उसके बाद ये शायद रणनीति बदली गई और गोपाल वन डाउन और उसके बाद बरा पीछे आएगा। और आज संजय को पहले मौका दिया ओपनिंग करने का और राकेश उसका साथ देते हुए, शायद संजय अभी तक ठीक ठाक 5 रन बना चुका है इस संजय अपने 3 गेंदों पर और 11 पर पहुंचा मैच में टोटल। फुल टॉस गेंद ऑन सेट पर और ये गेंद सीमा रेखा से बाहर, अच्युत को बिल्कुल चकमा दी गेंद। और अच्युत जो कि अच्छे खिलाड़ी लेकिन भाई कद छोटा, गेंद बाउंस होकर उनके सिर के ऊपर से निकली। अब दर्शक बनकर लाना पड़ेगा इस गेंद को और स्कोर बोर्ड पर तब्दील करके 15 पर पहुंचा मैच में टोटल। एक तरफा मुकाबला लग रहा है मैदान पर, देखिए 9 रन अभी तक 4 गेंदों पर बना चुका है इस वक्त का खिलाड़ी राकेश, 4 गेंदों पर 6 रन, ये कुछ फर्क रहा मैदान पर इस समय इनिंग में। राज माकले बिल्कुल संकट के घेरे में, उम्मीदें बिल्कुल चकनाचूर मैदान पर, लेस्टम के बाहर ये शायद वाइट हो भी सकती है, लेस्टम के बाहर वाइट का इशारा और एक अतिरिक्त खाते में रन बना और टोटल रन गति कुछ तेजी से बनती है मैच में। पर पहुंचा है टोटल इस बार इनसाइड आउट कवर पर डिक्लेयर जोन में और ये 2 रन जरूर मिलेंगे। 18 पर पहुंचा मैच में टोटल मैदान पर 23 का पीछा करते हुए। मैच के दरमियान सदा पर आपका स्वागत मैदान पर, बिल्कुल बिल्कुल बहुत ही बढ़िया अंपायरिंग भी करते हैं ये, एक अच्छा अंपायर भी है साथ साथ एक बहुत बड़े खिलाड़ी भी। इसके बाद टॉस, दोनों कप्तान जरा जल्दी पहुंचे टॉस के लिए, वापस खेल बनेगा मैदान पर। लेग स्टंप के बाहर ये भी व्हाइट होगा या अतिरिक्त रन निकलेंगे, काफी महंगा हो रही है व्हाइट के साथ। अब आवश्यकता मात्र 4 रन की, राज माकले जिस पर उम्मीद पूरे टीम की और वो उम्मीद पर खरा नहीं उतरा मैदान में। ऑस्टम के बाहर इस वक्त 23 रनों के जवाब में इस वक्त टोटल स्कोर में पर तब्दीली, जबकि अब 19 यह हालत मैदान पर 19। चौदह गेंदों का खेल अभी तक शायद बचा हुआ है, 20 हो चुके, 3 रन की आवश्यकता, 3 रन की आवश्यकता मैदान पर। काफी कम रन बचा, 3 रन की आवश्यकता। ऑफ स्टंप के बाहर से खींचकर खेला गोपाल भाटा, हवा में मारा शॉट को और आज भी शायद गोपाल भाटा वो बल्लेबाजी नहीं दिखा सके जो तमाम दर्शक देखने के लिए मैदान पर पहुंचे। नाना ने कप्तान पहुंच चुका है समीर मुरजे, कप्तान जरा जल्दी पहुंचे टॉस के लिए। अब शायद काफी रन कम बचे, 3 रन की आवश्यकता मैदान पर। गोपाल भट्टा एक बड़ा शॉट मारने के अंदाज में, एमएस धोनी के अंदाज में भाई शॉट समाप्ति करने का अंदाज, अब शायद कुछ चेंजिंग किया गया, शॉट मिड अप पर रखा गया इस हफ्ते खिलाड़ी कैचिंग पोजीशन के लिए। राउंड विकेट से शायद काफी कम है रन, अब 3 रन बाहर, 13 गेंदे और शायद ये मैच एक तरफा, ये अब नया बल्लेबाज स्ट्राइक पर रहेगा। बहुत अच्छी गेंद, बिल्कुल अच्छी गेंद, 2 रन, एक अब यहां पर 2 ओवर्स बचे हैं मैदान पर, आराम से होगा ये मुकाबला क्योंकि रन नहीं ज्यादा बचे नहीं पड़ेंगे, 3 ही रन रोक रहे हैं मैदान पर जो कि मुश्किल काम जरूर है।
गेंदबाजों के लिए। अब आवश्यकता काफी कम रन की है, शायद संजय चाह जल्दबाजी कर रहे हैं। एक रन निकल कर नॉन के बल्लेबाज को स्ट्राइक दे दो, काम हो जाएगा अपने आप। पीछे बैटिंग है और ये देखिए ऑप्शन के बाहर से वाइड बॉल को जरूर खेला है और दो रन के साथ मैच बिल्कुल समान हो चुका है। अब एक रन की आवश्यकता, टॉस कीजिए इससे बात जो मुकाबला क्वालिफाई फर्स्ट का, और दोनों कप्तान टॉस कीजिए। वापस खेल बनेगा, बहुत बढ़िया गेंद, एक रन की आवश्यकता मैदान पर। ऑन साइड पर यहां से ये मैच लगभग जीत चुके हैं। सिर्फ का एक लाजवाब शॉट अच्छी मसूरकर को छकाता हुआ और चार रन के साथ साथ मैच समाप्त। चौथी टीम लगभग गोपाल भाटा की इस प्रतियोगिता में वापसी करती हुई। एलिमिनेटर के लिए खेलेगी ये टीम और क्वालिफाई दोनों कप्तान जरा टॉस विजय दिल्ली।